गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। यावेळी आपला महाडचा पूल जो वाहून गेला सावित्री नदीवरचा तो एनएच वरचा होता। आपण बरीच चर्चा केली कोण जबाबदार आहे काय आहे, मी म्हटलं की जबाबदारी आमची आहे आणि लगेच तो पूल बांधला। या रस्त्यावर खूप अपघात होतात, तो एक दुर्भाग्याचा विषय आहे आणि त्यामुळे या रस्त्याचं महत्त्व लक्षात घेता मला या गोष्टीचं दुःख आहे की इतके देशात काम होत असतानाही हा रस्ता वेळेत होऊ शकला नाही। या रस्त्यामध्ये बरेच कॉन्ट्रॅक्टर जे घेतात काम काय आहे मला माहीत नाही, टर्मिनेट होतात आणि नंतर नवीन कॉन्ट्रॅक्टर घ्यावे लागतात। साधारणतः पनवेल ते इंदापूर या ठिकाणी जवळपास 45,000 PCO ट्रॅफिक आहे। आपलं जे अभयारण्य आहे कर्नाळा त्याची आता फॉरेस्टची परवानगी मिळालेली आहे आणि आज मी या 84 किलोमीटरच्या रस्त्याचं आज काँक्रीट करण्याचा निर्णय केला आणि या रस्त्याला आम्ही एकदा हा फेल झाला पाहिजे। 540 कोटी NHAI दिले तरी होऊ शकला नाही। आज त्याच्या काँक्रिटीकरणाकरताही आम्ही पैसे मंजूर केले, काही पुलांकरता केले। साधारण हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल। या प्रकल्पामध्ये 6 बँकांनी फायनान्स केलं होतं पूर्वीच्या याच्यात ते जे होते त्याच्यात, त्यातल्या बँकांना आता सेटल केलं आणि आता हा प्रकल्प आम्ही आपल्या हातात घेऊन 2 नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉईंट केले। याला कर्नाळा पक्षी अभयारण्यात आता फ्लायओव्हर बांधायचा तर फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालं। थोडक्यात आता भूसंपादनाच्या आणि फॉरेस्टच्या अडचणी क्लिअर झाल्या। त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरही आर्थिक अडचणीतून अडचणीत आला, त्यावेळी 2014 काम बंद झालं होतं। मी जेव्हा हे काम हातात घेतलं मंत्री झालो त्यानंतर या प्रकल्पाकरता 40-45 मीटिंग घेतल्या असतील, अनेक वेळा लँड एक्विजिशन झाले, पण दुर्भाग्याने हे कबूल केलं पाहिजे की याच्यातून कमी वेळात सगळ्यात देशात सगळ्यात जास्त वेळ लागलेला हा कदाचित प्रोजेक्ट असेल। पण आता सगळं मार्गी लागलं आहे। 1-time fund grant आम्ही 540 कोटी एकदा दिली होती या प्रकल्पाला, आज पुन्हा नव्याने पैसे दिले आहेत। साधारणतः हायकोर्ट HST अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात, सुप्रीम कोर्टापर्यंत मामला गेला केस, त्याच्यामुळे काम अडकलं होतं। पण आता हे सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे आता तो त्यांच्या जुन्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही काढला। आता याच्यातलं हे जे 2 प्रोजेक्ट आहे हे NHAI आहे आणि त्यानंतर NH State PWD आम्ही 10 पॅकेजेस आहेत म्हणजे गोवा बॉर्डरपर्यंत। या 10 पॅकेजपैकी पहिलं पॅकेज जे आहे ते आहे इंदापूर ते वडपले। याच्यामध्ये साधारणतः याची लेंथ जी आहे किलोमीटरमध्ये ती टोटल 12.75 आहे आणि बॅलन्स लेंथ आहे, टोटल लेंथ त्याची जी आहे किलोमीटरमध्ये ती 26.750 म्हणजे 27 किलोमीटर आहे आणि त्यापैकी 12.75 लेंथ पूर्ण झाली आहे, शिल्लक आहे आणि 51.11% हे काम पूर्ण झालं। मी आज हे काम स्वतः बघितलं, हे काम साधारणतः आता ऑक्टोबर नोव्हेंबर, पण मी तुमच्याकरता सांगतो की डिसेंबरच्या आत हे सगळे रोडची कामं पूर्ण होतील आणि जानेवारी महिन्यात कोकणवासियांना 4 लेन गोवा मुंबई रस्त्याचा आनंद घेता येईल। नंतर वडपले टू गोगाव खुर्द हे दुसरं पॅकेज आहे, ते LNT आहे, आज मी बघितलं। हे काम टोटल 38 किलोमीटरचं आहे आणि याच्यामध्ये केवळ 4.56 किलोमीटर राहिलं आहे। हे 93% झालं आहे त्या, मला वाटते परशुराम लोटे परशुराम महाड वगैरे आहे आणि हे 93% पूर्ण झालेलं आहे, हे महिन्याभरात काम पूर्ण होईल। तिसरं काम जे आहे ते भोगाव खुर्द टू कसेडी याच्यामध्ये ही टनेल आहे, ती पण आज मी बघितली आणि टनेल जवळपास एक टनेल तर झाली आहे पूर्ण, जवळपास दुसरी पण होईल। डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण करण्याचं मी सांगितलं आहे। हे काम टोटल 81.64% पूर्ण झालेलं आहे। नंतर कसेडी घाट टू परशुराम घाट हे 43 किलोमीटरचं काम हॅममध्ये आहे, याच्यामध्ये साधारणतः 92% काम पूर्ण झालेलं आहे। नंतर परशुराम घाट ते अरवली
हे काम जे आहे हे जवळपास 35 किलोमीटरचं आहे आणि हे पण काम जवळपास 85% पूर्ण झालेलं आहे. नंतर अरेवली टू काटे हे दोन पॅकेजमध्ये अडचण आहे. कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेट केलं, ज्याला रिप्लेस केलं त्याचाही प्रॉब्लेम येतो आहे. तिथे त्याचे दोन कॉन्ट्रॅक्टर मात्रे आणि एक जण दोघंजण काम करतात आहेत. त्यांनी जे काम केलं एका ठिकाणी 25% आणि एका ठिकाणी 27% काम झालेलं आहे. हे दोन पॅकेज माघारलेलं आहे याची चिंता आहे आणि म्हणून आता याच्यात काही अडचणी आहे. ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करून डायरेक्ट बँकेतून आणि NHAI त्याला पैसे द्यावे असं काही सोल्युशन काढावं लागेल. कारण जो कॉन्ट्रॅक्टर एक्झिस्टिंग ज्याला मिळाला आहे त्याचे बरेचसे अडचणी आहेत आणि इतरही ठिकाणी त्याच्यावर आता आम्ही कारवाई करायच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे ते टर्मिनेशनच्या दिशेने चाललं आहे. त्यामुळे याच्यावर मी दिल्लीत मिटिंगहून मार्ग काढीन. पण हे दोन्ही पॅकेज जे आहे हे अपेक्षेनुरूप नाही आहे. नंतरचं पॅकेज आहे ते वाकेड तलेगाव. हे जवळपास 99% म्हणजे जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि तळेगाव टू कालमट हे पण पूर्ण झालं आहे. कालमट टू झारप हे एक झालं आहे. दोन्ही 99, एक 99%, एक 100% आणि दुसरेही 100%. हे तिन्ही कॉट पॅकेजेस जवळपास पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं असं आहे की 10 पॅकेजेस आहेत आणि आधी 2 BOT आहेत आणि मग पुढे महाराष्ट्र सीमेनंतर मग गोव्याची कामंही पूर्ण झालेली आहे. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मी आज सांगितल्या. एक रोड सेफ्टीचं ऑडिट करून घ्यायला सांगितलं. बऱ्याच ठिकाणी मध्ये रोड आहे, लोक क्रॉस करतात, ॲक्सिडेंट होतात. दुसरं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सायनेज सगळ्या ठिकाणी लावण्याबद्दलची सूचना दिली आहे. दुसरं या पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करण्याचा प्रयत्न करा. ब्युटिफिकेशन आणि प्लांटेशन उदय सामंतांनाही सांगितलं की आपण इथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, युनिव्हर्सिटीज, सोशल ऑर्गनायझेशन, इथल्या नर्सरीज 3 मीटरचं झाड लावून सगळ्यांच्या सहभागातून मध्ये मी आपले धर्माधिकारी जे आहेत त्यांच्या ह्याच्यात त्यांनाही पण विनंती केली होती की ते म्हणा आम्ही सरकारी काम नाही करत पण त्या ह्याच्यातून अजून संस्थांनी येऊन या झाडं लावायचा प्रयत्न आहे. तर साधारणतः हे एकंदर रस्ता 12,000 कोटीचा आहे आणि डिसेंबरमध्ये कुठल्याही परिस्थितीत आता हे काम आम्ही पूर्ण करू आणि जानेवारी महिन्यात पूर्ण रस्ता मिळेल आणि मुंबई टू गोवा हे साधारणतः 4.5 तासात पूर्ण होईल. त्याच्यानंतर गोव्याला आम्ही एक ऑलरेडी बरेच पूल वगैरे बांधले आहेत. गोव्यात जवळपास 15,000 कोटीची कामं केली आहेत. तुम्हाला जुवारी ब्रिज माहितीच आहे, जो सुंदर बांधला आहे. आता गोव्याला इथल्या मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आहे की गोव्याच्या ईस्टर्न साईडला, कारण एका बाजूला समुद्र आहे, तर गोव्याला एक रिंग रोड करावा आणि हा हायवे डायरेक्ट कर्नाटक रोडवर जोडायचा तिकडे. तर त्यांच्याही प्रकल्पाला आम्ही DPR करायची सूचना केली आहे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून. त्यामुळे एकदम ही लाईन डायरेक्ट दक्षिणेत जोडण्याकरता उपयोगी होईल. साधारणतः याची मंजूर किंमत पहिल्यांदा 11,450 कोटी इतकी होती. पण भूसंपादनाची रक्कम आणि त्याच्यात जे काही डिक्लेअर झालेले अवॉर्ड आहे त्याच्यामुळे याच्यात वाढ झाली आहे आणि आता सुधारित किंमत 15,566 कोटी रुपये झालेली आहे. मुंबई गोव्याचा आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त, आताचा स्थिती अशी आहे की मला अनेक लोक म्हणायला होतात की आमची उरलेली जागा तुम्ही ॲक्वायर करा, पण मोठ्या प्रमाणात आम्ही योग्य मोबदला कदाचित शेतकऱ्यांचं, घरमालकांचं, बिल्डिंगवाल्यांचं कुठलंही नुकसान न करता आपण केलेला. यात रायगड जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे, 50 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. रत्नागिरीमध्ये 199 किलोमीटर लांबी आहे, 118 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 82 आहे, तर 82 किलोमीटर चारपदरीकरण पूर्ण झालं. एकंदर 356 किलोमीटरपैकी 250 किलोमीटर पूर्ण झाले आहे. त्याच्यामुळे आता पुष्कळचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे हे 10 पॅकेज जे आहे याचंही काम आता पूर्ण करण्याकरता जुन्या इतिहासात काही जात नाही, मला कोणाला जबाबदार पकडायचं नाही. पण एकंदरीतच ज्या सगळ्या पॅकेजमध्ये लोक राज्य शासनाचं सहकार्य, फॉरेस्टचं सहकार्य, आमदार खासदारांचं सहकार्य, फॉरेस्ट, नंतर मग लँड ॲक्विजिशन, कलेक्टर यंत्रणा, एकंदरीत अडचणीही आल्या त्या सोडवल्याही गेल्या. महाराष्ट्र सरकारचंही मिळालं सहकार्य. विशेषतः याच्यामध्ये पुन्हा एकदा या सगळ्या विषयाला धरून
महाराष्ट्राच्या विधान मंडळातही खूप चर्चा झाली. रवींद्र चव्हाण जे होते ते मुद्दामहून माझ्याकडे भेटायला आले, त्यांना सगळं प्रेझेंटेशन दाखवलं मी. आणि आता जवळपास हे रस्त्यावर आहे आणि दुर्भाग्याने बरेचसे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना दिले ते टर्मिनेट करावे लागले. त्याचं लिगल प्रोसिजर आहे, कोर्टात सगळ्या केसेस गेल्या, लँड ॲक्विशनच्या कोर्टात केसेस गेल्या, एन्व्हायरमेंट फॉरेस्टची क्लिअरन्स अनेक दिवस अटकलीत. आणि इथे कोकणात काय छोटे छोटे जमिनीमध्ये एक एक एकरात अर्धा एकरात 10 जमीन मला, मग याच्या नावाने मग त्याचे मुलं, मग त्यांच्या आपसातले विवाद, अशा अनेक अडचणी होत्या. पण अडचणीवर मात करून आता जवळपास मागे लागलेला आहे, त्यामुळे डिसेंबरमध्ये हा प्रकल्प आम्ही नक्की. आपण 3 वेळा डिसेंबर बोललात, पण नेमकं 23 का 24 ते बोललात, बोललात ते बरं होईल. म्हणजे डिसेंबर म्हणजे आता तुमच्या तोंडी ऐकायला बरे पडेल. डिसेंबर 2023 ते काय बोललात या वर्षीचं डिसेंबर 23 काय. पण याच्यामध्ये ना मुंबई एंट्री पॉईंटनी ज्या आवरी काठेने काठे वाकडे दोन पोर्शन घेतले होते, ते टर्मिनेट करून तुम्ही रोडवे सोल्युशनला काम दिलं. रोडवे सोल्युशननी हॅन्स आणि मात्र्यांना काम दिली, त्यांना लोकांना कामाचे पैसे त्या एजन्सीकडून मिळत नाहीत, म्हणून साहेब अडचण निर्माण झाली. त्यांच्या खात्याचं डायरेक्ट पैसे वर्ग झाले तर साहेब त्याच्यात मार्ग करून ते माणसं अधिक. साहेब तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टच्या अग्रीमेंट प्रमाणे ज्याच्या नावावर एकदा त्याला आम्ही रिप्लेस केलं, पहिल्या जुन्या एजन्सीकडून तो तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याला रिप्लेस केलं. आता प्रॉब्लेम असा आहे की ते पैसे एस्क्रो अकाउंटमध्ये टाकण्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट परवानगी देत नाही. मी आता दिल्लीला गेल्यानंतर दोनदा बँकेलाही बोलवलं, बँकेच्या एमडींनाही बोलवलं. आता बँकेच्यामध्ये काय झालं, त्यात पुन्हा 3 बँका आहेत, त्यामुळे तिघांचं स्वीकार आहे. त्याच्यात IDBI बँक आहे, नंतर IDFC आहे. IDFC हो म्हणते तर ते IDBIकडून अप्रूव्हल मिळत नाही. त्या तिघांना बोलवून, कॉन्ट्रॅक्टरला बोलवून, या दोघांना बोलवून मी मार्ग काढून त्याच्यातून एस्क्रो अकाउंटमध्ये पैसे जमवते. तुमचं म्हणणं बिलकुल बरोबर आहे, ते पैसे जर त्याला मिळाले तर ते काम करू शकतो. सर आपल्याला दुःख आहे मुंबई गोवा महामार्ग नाही झाला, पण दुःखाचं कारण काय, रत्नागिरीच्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्हा तो झाला कारण तिथे एकच कॉन्ट्रॅक्टर होता. रत्नागिरी जिल्ह्याला रस्ता का जास्त कमी आणि कॉन्ट्रॅक्टर जास्त, ही परिस्थिती. कॉन्ट्रॅक्टर असं आहे, आम्ही ट्रान्सपरंट आहोत. मी आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयाची कामं केली आणि मी नेहमी सांगतो की आम्ही करप्शन फ्री, टाइम बाउंड, रिझल्ट ओरिएंटेड आहोत. एकही कॉन्ट्रॅक्टरचा आम्ही एक पैशाची डागी लागणार नाही, कोणाही कॉन्ट्रॅक्टरला माझ्याकडे यावं लागत नाही. आम्ही ई टेंडर करतो, पॅकेजेस केल्या. आता तो जो लोवेस्ट येतो त्याला द्यावं लागतं, उद्या याच्यात आम्ही काहीच करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या एकंदर ई टेंडरच्या प्रोसेसनी कॉन्ट्रॅक्टर आले, त्यांना काम दिलं. आता इथे प्रॉब्लेम असा आला की तो कॉन्ट्रॅक्टर ड्यू टू व्हेरियस रिझन काही फेल झाले, फेल झाल्यामुळे ते टर्मिनेट करावं लागले. टर्मिनेट करण्याकरता लिगल प्रोसिजर खूप मोठा आहे. आता त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तिथलं लँड ॲक्विशन झालं, कॉन्ट्रॅक्टरनी कामही गतीने केलं, त्यामुळे ते 3 पॅकेजेसमध्ये अडचणी कम्पॅरेटिव्हली कमी आल्या. परंतु दुर्दैवाने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रॉब्लेम आले, खरं आहे. परशुराम घाटात प्रॉब्लेम आला, ते जुन्या DPR प्रमाणे जे कटिंग होतं ते खूप वाढलं. काही ठिकाणी आता आम्ही रस्ते बऱ्याच ठिकाणी बघा, जो गावातून जाते आम्ही बायपास तयार केला चिपळूणमध्ये, चिपळूणमध्ये माणगाव इंदापूर मी सगळ्या ठिकाणी बायपास केला. आता चिपळूणमध्ये पूल करायचा की नाही करायचा त्याच्यावरही लोकांनी बंदपर्यंत केले, काही वेळा पूल नाही पाहिजे आम्हाला कारण खालच्या दुकानदाराचा धंदा मार खाईल. आता असे त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते, त्याच्यात मी काही कोणाला दोष देत नाही. पण आता प्रॉब्लेम सुटले आहेत आणि लेट झाला आहे तर खरं आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ही कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी कहाणी आहे. हे 2011 हा प्रकल्प पूर्ण त्यावेळच्या तत्कालीन महाराष्ट्र सरकारने आणि त्यावेळचे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरू केला. हे कॉन्ट्रॅक्टर त्यातले अनेक त्यांनी दिलेले आहेत. आता त्यांना मी ढकलत नाही जबाबदारी, त्या 11 जे कॉन्ट्रॅक्ट दिले होते त्याच्यानंतर ते प्रॉब्लेम होत गेले, नंतर आम्ही दिलेलेही कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रॉब्लेम आला. डिसेंबरमध्ये सुरू होणार, पावसाळ्यापूर्वी एक बाजू सोडून द्या. मुंबई गोवा मार्गाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली, त्याचा परिणाम आपल्या ह्याच्यावर सगळ्याचा दुकान परिणाम असा आहे. तुमचं बरोबर आहे आणि चांगलंही आहे, काम झालं तर याला अन्याय झाला त्याच्यावर झाला असे तुम्ही विचारू शकता. आणि सुप्रीम कोर्टाने स्टे दिला तर तुम्ही आम्हालाच विचारता की का झालं नाही. आता मला काही कोर्टाबद्दल बोलता येत नाही. परवा मी एका रस्त्यावर सांगितलं एक बोर्ड लावा, ते सन्माननीय हायकोर्टाने स्टे दिल्यामुळे आम्ही हे काम करू शकत नाही,
त्यामुळे आपल्याला सध्या दिलगिरी आम्ही व्यक्त करतो आणि सध्या कामाची परवानगी नसते, आम्ही आपली क्षमा मागतो. साहेब मंजूर करा बायपास करणार आहे. बघा, जेवढ्या आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी सांगितलं त्याचा 90-99% मी त्याच्यावर मार्ग काढून काढला. आणि आरवली संगमेश्वर लांजा राधापूर या भागामध्ये साहेब 2500-2550 टपऱ्या होत्या त्या रस्त्याला, त्याचा अजून काही निर्णय होत नाहीये. असे ज्या स्वतःच्या अतिक्रमण जर असेल तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात लँड एक्विजिशन कायद्यापुरण्याचा निर्णय होईल. कलेक्टरांना याचे पूर्ण अधिकार आहेत. कायद्यात बसत असेल आणि त्यांनी आमच्याकडे रिकमेंड केलं तर कायद्याच्या प्रमाणे आम्ही त्यांना देऊ. त्याचा निर्णय राज्य सरकार करेल. सर, भोसले घाटामध्ये वारंवार अपघात होतात, अतिशय शार्प टर्न ठेवलेला आहे. मी आता ती बघितली असती, टर्न कशी आहे, असा रस्ता येतो आणि असा जातो, असा त्याला काही उपाय नाही आहे. मी आज हेलिकॉप्टरने तो बघितला, पण आता त्याच्यावर आजच मला शेलारांनी सांगितलं की ते त्याला थोडं इकडे वाढवून त्याला एक रिअलाइनमेंट करून त्याचं सोल्युशन काढतील. कारण ती जॉग्रफिकल पोझिशन मी आज स्वतः डोळ्याने बघितली, ती टोकदार आहे. आणि मी आज त्यांना सांगितलं की सगळ्या ठिकाणी सायनेज लावा, डेंजरस सोडून लिहा, नंतर रस्ते क्रॉस करायला कोणाला देऊ नका. दुसरं, दोन रस्त्याच्या मध्ये असे बॅरियर उभे करा की ज्याच्यावर उडी मारून कोणाला जाता येणार नाही. दुसरं, आज अजून एक सांगणं सुचवलं त्यांना मी की आम्ही आता बांबूचे क्रॅश बॅरियर लावले काही ठिकाणी, रस्त्यावर जनावरं येतात, आता स्पीड 120 किलोमीटर होणार, पण जिथे शक्य आहे तिथे गावाच्या बाजूला बांबू वापरून क्रॅश बॅरियर करता आले ते करता येईल तर बघूया. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते करपे वगैरे चांगलं काम करतात. एका बाजूला मुंबई गोवा आणि दुसऱ्या बाजूला मिऱ्या नागपूर कोल्हापूर हे पण चालू आहे. आता रत्नागिरी आमच्या साईस्टापासून कुवारवापर्यंतचा विषय आहे, तिथे हेवी ट्रॅफिक असतो संध्याकाळच्या पाऊस. कुठे त्याला करून सगळे प्रश्न सोडवत आले. सर, तुम्ही कोल्हापुरात भूमिपूजन केलं, रत्नागिरीत कधी करणार मिऱ्या नागपूरच? मी जर मला भूमिपूजन आणि उद्घाटन करायचं ठरवलं तर माझं आयुष्य याच्यातच जाईल. नाही, पण आमच्या रत्नागिरी कोकणावर प्रेम राहिलंय, पण हे रस्ता बघायला थोडा उशीर झाला तुम्हाला असं वाटत नाही? नाही, असं आहे, मला नाही वाटत. कारण असं की मी सातत्याने मला सांगितलं की मी 40-50 याच्या मिटिंगा घेतल्या आणि मात्रे हे कॉन्ट्रॅक्टर याला वारंवार बोलवलं आहे आणि मी दरवेळा सोडवत नाही. आता मला, मी तर हे मान्य करतो की 2011 साली सुरू असताना कोणावर जबाबदारी ढकलत नाही. जसं त्या महाडच्या पुलावर सांगितलं की दुर्भाग्याने मलाही त्याचं दुःख वाटतं की देशातले सगळे, मी 1,00,000 कोटी रुपयाचा मुंबई दिल्ली हायवे जवळपास पूर्ण करत आला. 1,00,000 कोटी तो पनवेलपर्यंत येणार आहे, JNPTला जाणार आहे. आणि या रस्त्यामध्ये 12,000 कोटीचं सगळं असूनही एक्झिस्टिंग रस्त्यामध्ये माझ्या आजच्या पूर्ण आढाव्यानंतर काही भाग तर आता जसं 1 टनेल आहे, पावसाळ्याच्या पूर्वी सुरू करून द्या. पावसाळ्यात 4 महिने आपल्याकडे काम बंद असतं सगळे स्ट्रक्चर जिथे वरती आलं तिथे अडचण येत नाही. दोनच पॅकेजची हे आहे, हे जे 6.5 त्याच्यातच प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं कामं जवळपास डिसेंबरच्या आधी म्हणजे ऑक्टोबर पर्यंत सगळं संपून जाईल. पार्टली आपण सुरू करणार का थोडक्यात? हा, जसं सुरू होईल तसं सुरू. आम्ही आमचं उद्घाटन वाट नाही पाहणार, जनतेची गैरसोय नाही करणार. पुलाचा पण दोन विषय आहे, पुलाला पण अप्रोवल नसल्यामुळे त्यांचं काम आहे. बघा, या दोन पॅकेज मध्ये प्रॉब्लेम आहे, मी मान्य केलं. त्याच्यात 26% आणि 27% जे ठेकेदार आहे ते टर्मिनेट केले. तुमच्या सारख्या लोकांनी अभ्यास केला, राजकीय लोक पण आहेत का याला जबाबदार? नाही, मला नितीन गडकरी जबाबदार. एक नदी आहे आणि त्या नदीवरती जो पूल होणार आहे तो पुलाचा अजून डिझाईन नाहीये, कारण त्या पुलाला बेसला एक कातळ जो हवा लागतो तो कातळ नाहीये, पूर्ण वाळूचा बेस आहे, त्यामुळे तिथलं डिझाईन सुद्धा अजून तयार झालेलं नाही. तर त्या नदीच्या पुलाचं काम तर डिझाईन अप्रूव्ह झालेलं आहे. सर, मिऱ्या नागपूर रस्त्यावर अतिक्रमण केलेली होती, तिथे सरकारनेच त्यांना पैसे दिले अतिक्रमण हटवण्यासाठी, या संदर्भात आपण चौकशी करून 1,00,000 रुपये शासनाचे फुकट गेले. असं महाराष्ट्र सरकारने कोणाला पैसे द्यायचे? बघा, लँड ॲक्विशन ॲक्ट ज्या राज्यात आम्ही करतो त्या राज्याचा असतो. त्या राज्यामध्ये कोणाला किती कॉम्पन्सेशन द्यायचं काय नाही द्यायचं हे कलेक्टर ठरवतात.
कलेक्टरच्या निर्णयावर आम्हाला मान्य असेल तर आम्ही आर्बिट्रेशनमध्ये अपील करतो, त्यांना जमीन मार्गात ते अपील करतात, तिथला निर्णय मान्य असेल तर आम्ही हायकोर्टात जातो किंवा ते जातात, तिथे मान्य असेल सुप्रीम कोर्टात जातो, ही लिगल प्रोसिजर आहे. नाही पण जिथे ऑलरेडी अतिक्रमण केलं होतं ते परत काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैसे दिले. तुमचा प्रश्न योग्य असेल कदाचित पण अयोग्य माणसाला आहे, कारण मी महाराष्ट्रात म्हणतो काय द्यावाच लागेल ना सर. पण रस्ता पूर्ण नाही असं आहे, जे पॅकेज 75% पूर्ण होतं तिथे कायद्याप्रमाणे टोल सुरू होतो. ज्या रस्त्यावर 26% काम आहे तिथे टोल नाही आहे, जो 99% पूर्ण झालेला आहे जवळपास 98% पूर्ण झाला तिथे सुरू झाला. आता सध्या तर हाच पूर्ण होऊ द्या, कारण नवीन काही मी, कारण तुम्हाला एक माहिती आहे का, कदाचित माहीत नसेल, मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो तेव्हा या सागरी मार्गावर 23 पूल होते, त्या 23 पुलापैकी 19 पूल मीच बांधले बांधकाम मंत्री म्हणून. त्यातला एक रेवस करंजा म्हणून ब्रिज होता, तो त्यावेळी 450 कोटीचा होता, आणि आता त्याची किंमत काहीतरी महाराष्ट्र सरकारने करायचं ठरवलं असं मी ऐकलं की काहीतरी 2000 कोटी किती. तर ते आता महाराष्ट्र सरकार त्यावेळी म्हणाले की आम्ही करतोय, तर तो झाला पाहिजे. दुसरं मी 2 सूचना केल्या आज, उदयजींनाही केल्या, चव्हाणांनाही केली, आणि एक तर रत्नागिरीला हे जे नेव्हीचा एअरपोर्ट आहे इथे समुद्र आणि एअरस्ट्रीप दोन्ही असल्यामुळे MPBS सीप्लेन पाण्यावर उतरणारे विमानं याचं पायलट ट्रेनिंग स्कूल तुम्ही चालू करा, आणि 2-3 पाण्यावर विमानं तुम्ही आणा, म्हणजे मुंबईच्या BPT उडलं की समुद्रात कुठल्याही गावात उतरता येईल. 18-सीटर विमान आणि त्याची किंमत फक्त 18 कोटी आहे. आणि मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा मी सुरू केलं, ते यांना विनंती केली की तुम्ही लक्ष घाला. आणि दुसरं, मुंबईचा नवीन जो एअरपोर्ट आहे नायवा मुंबईत होणार आहे, ते मुंबईतल्या कुठल्याही दिशेने जास्तीत जास्त 17-21 मिनिटात जाते, कल्याण डोंबिवली विरारपासून तर VT पासून. त्याच्यात एक एअर टॅक्सी, वॉटर टॅक्सीज, जशा मुंबईत काळ्या पिवळ्या टॅक्सीज आहेत तशा वॉटर टॅक्सी जर सुरू केल्या तर आपण 16-17 मिनिटात तिथे पोहोचू शकतो. तर हाही एक त्यांना सुचवलं आहे की हे त्यांनी का, मी अलिबाग ते BPT रोपॅक्स सुरू केला आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की चांगली सोय होईल आणि पर्यटन वाढेल. हायवेचा नाही, मी असं बोललो की अहमदाबाद डोलेरो एक्सप्रेस हायवेवर अहमदाबादचा 20 लाख टन कचरा आम्ही रोडमध्ये टाकला आहे. मुंबई दिल्लीचा एक UER म्हणून रिंगरोड आहे, रिंगरोड टू, त्या रिंगरोडवर मी आत्ता 20 लाख टन कचरा दिल्लीचा त्याच्यात वापरला. दिल्लीमध्ये टेकड्याचे माउंटेन आहेत, 3 मोठ्या टेकड्या त्या कचऱ्याच्या आहेत. तर मी असं ठरवलं की 2 वर्षात मी दिल्लीच्या आजूबाजूला 60,000 कोटीची कामं करतो आहे, तर दिल्लीतला पूर्ण कचरा त्यात टाकला. तर मग मी आज यांना सुचवलं की रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग कुठे जर कचरा असेल तर आपण तो रोडमध्ये टाकू. दुसऱ्यांदा मी अजून एक चांगली गोष्ट सुचवली की रोड साईड माती लागते ॲग्रिगेट. महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी काढली आहे की आपण जर कोणाचा तलाव खोलीकरण केला, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, ते ॲग्रिगेट जर रस्त्यात वापरलं तर NHA आणि आमची मिनिस्ट्री आपल्या पैशांनी वॉटर कॉन्झर्वेशनकरता वॉटर बॉडी तयार करून देईल. मी आता अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव तयार केले, आतापर्यंत आम्ही 1000 तलाव बांधले, आणि हे तलाव बांधल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळेल, पिण्याकरता पाणी मिळेल, आणि एकही पैसा लागणार नाही. तर मी यांना म्हणलं अशा कुठल्या जागा तुम्ही पालकमंत्री या दोन्ही जिल्ह्यात कलेक्टरला सांगून परवानगी दिली या वॉटर बॉडी. आपल्याला पुरी नितीन कुलकर असं कुलकर्णी असे म्हणायचे, पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात यायला आवडेल. हा तुम्ही दिल्लीत गेले, पुन्हा महाराष्ट्रात यायला आवडेल काय तुम्हाला? मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मला माझ्या विषयाचे प्रश्न विचारत नाहीये तर तुमचे प्रश्न संपले. राजकारण नेते चांगले मंत्री आहेत, आपण नेते आहेत एक राज्य देशाचे, म्हणून पुन्हा महाराष्ट्रात तुम्हाला यायला आवडेल का? हे एक मी घोषणा करतो नवीन केलेल्या या नवीन काम याच रस्ते रत्नागिरीमध्ये खामगाव नाका इन्सुली फाटा येथे VUP बांधणे आणि सारप फाटा VUP व्हेकल अंडरपास याच रस्ते या 87 कोटी रत्नागिरी जिल्ह्यात खामदेव नाका इन्सुली फाटा येथे VUP बांधणे, झारप फाटा येथे VUP बांधणे याच्याकरता 87 कोटी, सिंधुदुर्ग नंतर झारप फाटा ते खामगाव नाका दरम्यान 5.2 किलोमीटर दोषदायित्व कालावधीतील लांबी बघळूनसाठी व्हाईट टॉपिंग म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करणार त्याच्याकरता 51 कोटी, नंतर रत्नागिरी
अंजनाली शास्त्री कोळंबे सप्तलिंगी नदीवरील पुलाचे उर्वरित बांधकाम आणि दोन लहान पुलाचे बांधकाम आहे याच्याकरता 15 कोटी रुपये. नंतर कसाळ तहसील कणवळी येथे हायस्कूलने मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल फूट ओव्हरब्रिज बांधणे सेवा रस्ते बांधकाम याकरता 4.1 कोटी रुपये. आज मी सांगितलं आहे की सिनियर सिटीजन आणि दिव्यांग यांच्याकरता 4-6 लोकांची लिफ्ट पण बांधण्याबरोबर आणि शक्यतोवर पायऱ्या करायच्या जी असा स्लोप करता आला तर बघा म्हणजे त्याच्यावर सायकल किंवा स्कूटर पण जाऊ शकेल. नंतर महाडिक शाळा येथे मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल फूट ओव्हरब्रिज त्याच्यात बस शेल्टर 48 नग आम्ही बांधणार आहे. याचं डिझाईन जरा एक तयार केला दिल्ली तेच डिझाईन बांधा असं बिगार भरती नको. ते 48 डिझाईन आहे ते 19 कोटी रुपये त्याला मंजूर केले. खेड रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम व सेवा रस्ते बांधकाम 14 कोटी रुपये आणि कशेडी घाटात खसणाऱ्या भागाची दुरुस्ती व सुरक्षाविषयक कामे 32 कोटी रुपये असे 7 कामाकरता 220 कोटी रुपये या मार्गावर मी आज मंजूर केले. सर राज्यात असताना आपण एक पुस्तक काढलं होतं बांधकाम मंत्री असताना रस्ते महामार्ग आणि दिल्लीत गेल्यावर असं एक काढायचं पुस्तक खूप पुस्तकं काढल्यात. हा दुसरं बरेच पुस्तकं आम्ही इंग्लिशमध्ये आले आहेत फक्त अनमॉस्किंग इंडिया इंडिया एस्पायर इंडिया एस्पायर तर ते तुम्हाला मी पाठवत आहे. नंतर निवळी ते जयगड बंदर 46 किलोमीटर हा एक नवीन NH प्रस्ताव आला आहे माझ्याकडे तो मी याच्यावर मंजुरी देण्याचा प्रयत्न करीन. सावंतवाडी ते रेडी बंदर पोर्ट 35 किलोमीटर हे जे गतिशक्तीमध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे. प्रस्ताव आला अमाऊंट मला माहीत 1000-1500 कोटीच्या खाली काही होतच नाही. सावंतवाड हा त्यांनी मागणी केलेली आहे. सावंतवाडी ते रेडी बंदर 35 किलोमीटर ते दोन्ही आले आहेत मी नक्की याच्यावर मार्क काढतो. पुण्यातला मुंबई पुणे महामार्गावरचा जो टोल आहे खेड शिवापूरचा जो टोल आहे त्याच्यावर ना वादांचा सुरू आहे आणि अजूनही त्याच्यावर निर्णय झालेला नाही आणि तो निर्णय जो आहे तो NHAI कडे प्रलंबित आहे. आज सुप्रिया सुळेने देखील एक ट्विट केलं होतं रिलायन्स का जो सेक्शन है पुणे सतारा का उसमें मांग रहे थे वो 60 किलोमीटर के अंदर ही आता है और अभी रिलायंस के साथ हमारा एग्रीमेंट चल रहा है उसको बंद नहीं कर सकते. एक तो क्या झालं की तो पुण्याचा जो रस्ता है पुणे सतारा त्याच्यातच खूप भानगडी झाल्या. शेवटी तो टर्मिनेट केला सस्पेंड केला मग आम्ही पैसे देऊन तो टोल सस्पेंड करून त्या पैशातून बांधला. त्याच्यात बरेच कॉम्प्लिकेशन आहे. आता तो रस्ता चांगला झालेला आहे आणि आता त्याच्यामध्ये सध्या बँकेचा टोलचा अधिकार आहे तरी मी तपासून घेतो एकदा काय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.